मित्रांनो आता आपण उपग्रह प्रक्षेपक हा घटक अभ्यासणार आहोत उपग्रह प्रक्षेपक हे एक वाहन आहे उपग्रह प्रक्षेपकाचा उपयोग उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी होतो उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य हे न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते तर त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात उदाहरणार्थ जेव्हा हो बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा हो बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो बंदुकीप्रमाणेच उपग्रह प्रक्षेपक हे उपग्रहावर बल प्रयुक्त करून प्रक्षेपकाला वेग प्राप्त होऊन उपग्रह प्रक्षेपक अवकाशात झेप घेऊन उपग्रहाला योग्य त्या कक्षात पोचवतो त्यासाठी विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू हा उष्ण असल्याने प्रसरण पावतो व त्या प्रक्षेपकाच्या शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा म्हणजेच थ्रस्ट कार्य करतो प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेपावतो उपग्रह किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवरील कक्ष प्रस्थापित करायचा आहे यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरत असतो प्रक्षेपकाला लागणारे इंधनही यावरून ठरते एकंदरीतच प्रक्षेपकामध्ये इंधनाचेच वजन खूप जास्त असते त्यामुळे प्रक्षेपक उडवताना त्याच्यासोबत इंधनाचे खूप वजनही वाहून न्यावे लागते मग यासाठी टप्प्याटप्प्याने बनवलेले प्रक्षेपक वापरतात या युक्तीमुळे प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे वजनही कमी करता येते मित्रांनो या आकृतीमध्ये पहा वेगवेगळ्या टप्प्यांचा बनलेला प्रक्षेपक तुम्हाला दिसत आहे प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व वा इंजिन वापरले जाते व ते प्रक्षेपकाला ठराविक वेग व उंची प्राप्त करून देते या पहिल्या टप्प्यातील इंधन संपले की इंधनाची रिकामी टाकी व इंजिन प्रक्षेपकापासून मुक्त होऊन खाली समुद्रात किंवा निर्जन जागी पडते पहिल्या टप्प्यातील इंधन संपताच दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित झालेले असते मात्र आता प्र प्रक्षेपकात फक्त दुसराच टप्पा राहिल्याने त्याचे वजन बरेच कमी झालेले असते व आता ते अधिक वेगाने प्रवास करू शकते बहुतेक सर्व प्रक्षेपक अशा दोन किंवा अधिक टप्प्यांनी बनलेले असतात या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो भारताच्या इस्रो या संस्थेने तयार केलेल्या एका प्रक्षेपकाचे चित्र आपल्याला दिसत आहे इस्रोने बनवलेल्या या प्रक्षेपकात चार टप्पे आहे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला घन इंधनावर काम करणारे सुरुवातीच्या रेटा पुरवणारे इंजिन दिसत आहे नंतर त्यावर उपग्रह ठेवलेला आहे प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात कारण ते फक्त एकदाच वापरता येतात त्यामुळे अमेरिकेने स्पेस शटल तयार केले आहे ज्यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते व बाकीचे सर्व भाग पृथ्वीवर परत येतात ते भाग पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते दिवाळीच्या दिवसात उडविले जाणारे रॉकेट हे एक प्रकारचे प्रक्षेपकच आहे या रॉकेटमधील इंधन त्याला जोडलेल्या वातीच्या साह्याने पेटवले की रॉकेट प्रक्षेपकाप्रमाणे वर झेपावते एखादा फुगा फुगवून सोडून दिल्यावर त्यातील हवा जोराने बाहेर पडते व फुगा उलट दिशेने ढकलला जातो ही क्रिया देखील न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरच आधारित आहे